नमस्कार यूट्यूब फॅमिली. कोणतेही पात्र असो, हुबेहूब वास्तविक अभिनय करणारी अभिनेत्री किशोरी गोडबोले. किशोरी गोडबोले यांचे वडील जयचंद कुलकर्णी हे मराठीतील नामवंत गायक आहेत. किशोरीने मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहानी, हद कर दी, एक दोन तीन, खिडकी यांसारख्या हिंदी व मराठी मालिकांमध्ये काम केले. सध्या ती मेरे साई या मालिकेत एका प्रमुख भूमिकेत काम करते. फुल थ्री धमाल, खबरदार, बाबा लगीन, कोहराम, वन रूम किचन या चित्रपटातही ती झळकली. किशोरी गोडबोले यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रात अभिनय कौशल्यामध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशा अनेक पुरस्कार प्राप्त अभिनेत्री किशोरी गोडबोले यांच्या पतीविषयी आज आपण जाणून घेऊया. ते कोण आणि ते काय करतात? अभिनेत्री किशोरी गोडबोले यांच्या पतीचे नाव सचिन गोडबोले आहे. त्यांचे पती सचिन गोडबोले यांचे दादर येथे खास मराठी फूड अर्थात फराळाचे अद्ययावत दुकान आहे. दिवाळी म्हटले की दिवाळीचा खमंग फराळ आठवतो. असे खमंग फराळाचे पदार्थ बनवून ते विकतात. सचिन गोडबोले यांच्या फराळाची चक्क परदेशात चांगली मागणी आहे. बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित डॉक्टर नेनेंशी लग्न होऊन अमेरिकेत स्थायिक झाली तेव्हा तिच्या घरी याच गोडबोलेंचा फराळ येतो. हळूहळू गोडबोलेंच्या या फराळाची परदेशात राहणाऱ्या भारतीयात अशी काही ख्याती पसरली की या फराळाची मागणी खूप वाढली. आता तर गोडबोलेंच्या दिवाळीच्या फराळाची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. तर मित्रांनो, किशोरी गोडबोले, त्यांचा अभिनय आणि त्यांच्या पतीविषयी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. नमस्ते, धन्यवाद.